सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता 5,000 रुपये जमा. तर कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 5,000 रुपये जमा होणार आहेत? तर 5,000 रुपये हेक्टरी, तर जी काही तुम्हाला सोयाबीन आणि कापसाची भरपाई, त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केलेली आहेत, तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात 5,000 रुपयाची रक्कम इथं जमा होईल. वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे. त्यानंतर फॉर्म तुम्हाला भरायचा आहे, ते फॉर्म तुम्हाला कुठे नेऊन द्यायचा आहे, तरच तुमच्या बँक खात्यात 5,000 रुपयाची रक्कम जमा होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत हा जो काही नवीन जी आर इथं आलेले आहेत, तर आता DBTच्या माध्यमातून तुमच्या आदरलिंक बँक खात्यामध्ये 5,000 रुपयाची जी काही रक्कम आहे ते थेट तुमच्या आदरलिंक बँक खात्यामध्ये इथं जमा करण्यात येणार आहेत. तर आता तुम्हाला एक फॉर्म जे आहे ते भरून कृषी अधिकाऱ्याकडे द्यायचं आहे. तर ते कोणता फॉर्म आहे, ते कुठून डाउनलोड करायचं आहे, कशाप्रकारे भरायचं आहे, ते सुद्धा पाहणार आहे. तर उपयुक्त विषयाबाबत जे काही शासनाच्या नियमानुसार सन 2023 खरीप हंगामातील ई पीक पाहणीद्वारे नोंदणी जे काही तुम्ही ज्या शेतकऱ्यांनी 2023 ई पीक पाहणी केलेली आहे त्या क्षेत्रानुसारच त्या शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन व उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्यात देण्याबाबत हा जो काही जी आर इथं आलेला आहे त्यानंतर मंजूरसुद्धा झालेला आहे. तर DBTमध्ये आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जे काही आदरलिंक बँक खात्यामध्ये थेट DBTच्या हस्ते त्यांच्या बँक खात्यामध्ये याची जी काही रक्कम आहे ती आता जमा होणार आहेत. तर त्यामध्ये जर तुमचं सामायिक क्षेत्र असेल तर सामायिक क्षेत्राचा नमुनासुद्धा इथं आलेला आहे. तर सामायिक क्षेत्रसुद्धा तुम्हाला भरून इथं द्यायचं आहे. तर तुम्हाला ज्या शेतकऱ्यांनी 2023 ई पीक पाहणीद्वारे जी काही जर एका एकरचं जर चढवलेलं असेल तर तुम्हाला एकच एकरचं भरपाई तुम्हाला इथं मिळणार आहेत. तर त्याचप्रमाणे 5,000 रुपये हेक्टरी याप्रमाणे त्याची जी काही भरपाई आहे तर सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात इथं जमा करण्यात येणार आहेत. तर त्यामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोनच पिकासाठी याचा लाभ इथं मिळणार आहेत. त्यानंतर सहमतीपत्र, तर यामध्ये कशाप्रकारे भरायचं आहे, तर तुम्हाला इथं तुमचा जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव तुम्हाला टाकायचे आहे. त्यानंतर शेतकऱ्यांचे जे काही पूर्ण नाव आधार कार्डनुसार तुम्हाला इथं भरायचे आहे. तर त्यामध्ये दोन प्रकारे भरायचे आहे, एक मराठीमध्ये पहिलं नाव, मराठीमध्ये मधले नाव, आडनाव, त्यानंतर फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम जे की इंग्रजीमध्ये भरायचं आहे, पहिलं मराठीमध्ये आणि दुसरं इंग्रजीमध्ये. त्यानंतर आधार क्रमांक इंग्रजीमधून तुम्हाला भरायचा आहे, मोबाईल क्रमांक, त्यानंतर इथं दिनांक टाकायची आहे, तर अर्जदाराची सही तुम्हाला इथं द्यायची आहे. त्यानंतर कृषी सहाय्यकाकडे हा जो काही अर्ज आहे त्यांची स्वाक्षरी घेऊन त्यांच्याकडे सबमिट करायचं आहे. सामायिक खाते ना हरकत प्रमाणपत्र, जर तुमच्याकडे सामायिक क्षेत्र असेल तर तुम्हाला आता जे काही 2023 खरीप हंगामातील ई पीक पाणी पोर्टलद्वारे नोंदणी केलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी तर त्यांचं जिल्हा टाकायचं आहे, तालुका, त्यानंतर गावाचे नाव, मधले नाव किंवा तुम्ही जे तुमचा खाते क्रमांक इथे टाकायचं आहे त्यांचे नाव तुम्हाला इथे टाकायचे आहे मराठीमध्ये, त्याचप्रमाणे इंग्रजीमध्ये नाव टाकायचे आहे. त्यानंतर तुमचा जो काही खाते क्रम म्हणजे आधार नंबर आहे ती इथं इंग्रजीमध्ये भरायचं आहे, तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला तुमचे जे काही सामायिक क्षेत्र असल्यामुळे जे काही तुमचे वारसा होतं ते तुम्हाला इथे टाकायचे आहे. त्यानंतर त्यांची सही इथं तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर कृषी सहाय्यकाकडे हे जो फॉर्म आहे ते नेऊन द्यायचं आहे. तर DBTच्या माध्यमातून तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये 5,000 रुपयाची जी काही रक्कम आहे तिथं जमा करण्यात येणार आहे. तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी जर तुम्हाला याबद्दल काही अडचण असेल, तुम्हाला आधी काही पिकमा किंवा भरपाईची रक्कम मिळालेली नसेल, तर तुम्ही आता घरबसल्या चेक करू शकता काय मिळालेलं नाही व काय प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तुम्हीसुद्धा पिकमा भरपाईची रक्कम मिळवू शकता. यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपला OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनल अपलोड केलेला आहे, तर लगेच पहा. थँक्यू.